रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू परवे यांचं औक्षवान जे आहे ते कुटुंबाने केल्यानंतर त्यांना शुभेच्छा या ठिकाणी आजच्या या परीक्षेच्या या ठिकाणी देण्यात आलेल्या. आपल्यासोबत संपूर्ण पारवे कुटुंब आहे जे आपल्या कुटुंब प्रमुखाला या ठिकाणी शुभेच्छा आजच्या या परीक्षेच्या द्यालेले. आज वडिलांची परीक्षा आहे, ज्या पद्धतीनं तू पण परीक्षा दिली, आयुष्याच्या मोठ्या टप्प्यावर वडील जात आहे, काय भावना प्रतिक्रिया एकंदर? आज मी पप्पांना ऑल द बेस्टच म्हणणार. जे त्यांचं स्वप्न आहे ते आज कम्प्लीट होणार आहे आज, आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहो आज, माझं आणि माझं पूर्ण कुटुंब. कुटुंब जे आहे ते संपूर्ण सोबत आहे. पत्नी म्हणून नेहमी खंबीरपणे पाठीशी तुम्ही आजवर उभ्या राहिल्या. आज एक नवा टप्पा जो आहे तो पारवे कुटुंबाचा पाहायस मिळणार आहे, काय एकंदरीत भावना? आज मी सकाळी उठून आम्ही सुरुवात पूजेची केली आणि यांच्या अक्षमन करून मी देवाला प्रार्थना केली की यांना यश हो, विजय हो, आणि नेहमी आम्ही यांच्या सोबत असतो. कम 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 माय लव, प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. एक नवा टप्पा जो आहे तो त्यांचा पाहिला की काही दिवसांआधी आमदार आणि आता लोकसभेचे उमेदवार म्हणून उद्या चला नागपूरच्या या संपूर्ण राजकीय पटलावर एक इकडं नाव जे आहे ते पाहायला मिळणार आहे. हो, यांचं स्वप्न होतं की मी आमदार बनेल, आणि आम्ही कधी स्वप्नात नाही बघितलं की हे लोकसभेसाठी उभे होईल, आणि आज त्यांना लोकसभेची आपले तिकीट मिळून त्यांनी आज आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. काय वाटतं एकंदरीत हा ही जी परीक्षा आहे ती पास केली जाईल? बिलकुल बिलकुल विजयी होईल ते, यांच्या अशी म्हणजे मला खात्री आहे, विश्वास आहे. कुटुंब जे आहे ते संपूर्ण पाठीशी आहे, पूर्ण कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभे आहे. औक्षवान झालेला आहे, एक सपोर्ट म्हणून संपूर्ण परिवार तुमच्या पाठीशी उभा आहे, काय भावना आहे? नक्कीच, मागच्या कित्येक वर्षापासून राजकीय जीवनामध्ये माझं कुटुंब माझ्या पाठीशी राहिलेलं आहे, आणि आजपर्यंत जो प्रवास माझा राहिलेला आहे कुटुंब नेहमी माझ्या पाठीशी आहे. त्यांना कधी कसंही वाटलं नाही की मी बाहेर राहिल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी ॲडजस्ट केलं. माझ्या जीवनामध्ये कुटुंब ही महत्त्वाचं तेवढंच असते की मी माझा प्रवास करत असताना रात्री बेरात्री राजकीय आयुष्यामध्ये आपण कुठेही राहिलो तरी पण कुटुंबाने साथ दिली, आणि आजही कुटुंब येणाऱ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहे. आजचा प्रवास हा नव्या टप्प्याचा आहे, तुमच्या राजकीय कारकिर्दीमधला नवीन टप्पा जो आज सुरू होणार आहे. या संपूर्ण कार्यकाळात जर पाहिलं तर कुटुंबाला वेळ न दिल्यामुळे अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल. आज एकंदरीत काय परिस्थिती? नाही, आजचं जसं नेहमीचं माझं रुटीन असते, आजही ज्या पद्धतीनं मागच्या कित्येक वर्ष कुटुंब माझ्यासोबत राहिलं आणि त्यांना कुठेही मला म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी मला ॲडजस्ट केलं, मला रात्री बेरात्री असेल कुठेही बाहेर असेल त्या पद्धतीनं आजपर्यंत मला त्यांच्याकडून कुठलीही अडचण गेली नाही, मी त्यांना अडचण भासू दिली नाही, आणि त्यांनीही सुद्धा मला राजकीय आयुष्यामध्ये सामाजिक आयुष्यामध्ये मदतच केली आहे. आतापर्यंत मी सगळ्यांचे कुटुंब माझ्यासोबत असल्यामुळं ते सगळ्यांचा शेवटी प्रत्येक जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपलं कुटुंबाचं बळ हे नेहमी महत्त्वाचं असते आणि तेच माझ्यासोबत आहे, मी भाग्यवान आहे. निश्चित कुटुंबाचं बळ जे आहे ते माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी खरा भाग्यवान आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार राजू परवे यांनी दिली. विवेक गावंडे, TV9 मराठी, उमरेड, नागपूर.